एक महत्वाची बातमी, मलंगणमध्ये केलेली भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मलंगणमधील मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हा निशाणा साधलाय. मलंगण मुक्तीची इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी शिंदेंना कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिली, जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केलाय. मलंगणाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे. या मलंगणामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगण मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो, हा त्याचाही आनंद आपल्याला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगण मुक्तीच्या बद्दल आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलंय मलंगणावरती, हे भाषण मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. की तुमच्या मनात जे ते हे एकनाथ शिंदे करून दाखवेल म्हणजे काय? एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाही आहात आता, आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. आणि ज्या मी त्या माणसाला ओळखतो, त्या माणसाच्या प्रामाणिक तोंडात हे बाहेर पडूच शकत नाही. ह्याला कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलेली होती की महाराष्ट्राचं वातावरण खराब करायचं असेल तर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनीच बोलायला हवं. मुख्यमंत्री बोलू नये.